हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मकर संक्रांतीनिमित्त खास एक खूप सुंदर रेसिपी तयार करणार आहोत। यासाठी इथे मी एक कपकेकचा मोल्ड घेतलेला आहे। तुमच्याकडे असा मोल्ड नसेल तर आपल्या घरात असा स्टीलचा बाउल असतो छोटा, असा बाउल घेतला तरी चालेल। किंवा या ठिकाणी तुम्ही असा स्टीलचा डब्बा पण घेऊ शकता, फक्त हा डब्बा असा प्लेन असला पाहिजे। असा डब्बा पण तुमच्याकडे नसेल तर आपल्या घरात अशी वाटी असते, अशी वाटी घेतली तरी चालते। या ठिकाणी मी एक चमचा तूप मेल्ट करून घेतलेला आहे। आपल्याला या ठिकाणी एक पोळपाट लाटणं, वाटी आणि उलथणं पण लागेल। या सगळ्याला तूप लावून घ्यायचं आहे। आपण जो कपकेकचा मोल्ड घेतलेला आहे याला पण तूप लावून घ्यायचं आहे। तुम्ही जर का डब्बा, वाटी किंवा बाउल घेतलेला असेल तर त्याला पण तूप लावून तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी जे पण भांडे घ्यायचे आहेत ते आपल्याला काचेचे किंवा प्लास्टिकचे घ्यायचे नाही आहेत। आणि ही रेसिपी तयार करताना किचनमध्ये जर का फॅन किंवा एसी असेल तर तो बंद ठेवायचा आहे। एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला जवळ ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला याचा पाक चेक करताना लवकर चेक करता येईल। आता याचं प्रमाण घेण्यासाठी या कपकेकच्या मोल्डमध्ये मी अर्धा मोल्ड भरून पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे तीळ एका कढईत काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये गूळ आणि साखरेचं मिश्रण घातलेलं आहे। पिठी साखर घ्यायची आहे। गूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, चिक्कीचाच गूळ घ्यायचा असं काही नाही आहे। गूळ आणि पिठी साखरेचं मिश्रण या मोल्डमध्ये अर्धं येईल एवढं घेतलेलं आहे, म्हणजे आपण जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढंच आपल्याला हे साखर आणि गुळाचं मिश्रण घ्यायचं आहे। तीळ आधी भाजून घेऊ आपण। तीळ भाजताना खूप जास्त भाजून नाही घ्यायचे। तीळ कढईत भाजताना उडू लागले की लगेच एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि थंड करून घ्यायचे आहेत। आता याच कढईमध्ये आपण पिठीसाखर आणि गुळाचं मिश्रण घातलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवून आपण हे मिश्रण सारखं हलवत राहू। याप्रमाणे हे मिश्रण असं मेल्ट करून घ्यायचं आहे आणि चमच्याने सतत हलवत राहायचं आहे। यात जे खडे आहेत गुळाचे ते पण आपल्याला मोडून घ्यायचे आहेत चांगले। कढई जर का खूप जास्त गरम झालेली आहे असं वाटत असेल तर गॅसची फ्लेम बंद केली तरी चालते। एका वाटीमध्ये आपण जे पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यात हे मिश्रण थोडंसं टाकून पाहायचं आणि या मिश्रणाची कडक गोळी तयार झाली की लगेच यात तीळ घालायचे आहेत। गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आपण। आता आपण हे मिश्रण चेक करून पाहू। पाण्यात आपण हे थोडंसं मिश्रण टाकून पाहू। हे पहा, याची कडक गोळी तयार झालेली आहे। आता आपण यात लगेच तीळ घालू। तीळ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे मिक्स करून याचा कढईमध्येच असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। असा गोळा तयार झाला की आपण पोळपाटावला आधीच तूप लावून ठेवलेलं आहे, त्या पोळपाटावर हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। चमच्याला पण जे मिश्रण लागलेलं आहे ते पण काढून घेऊ आपण। लगेच ही पोळी लाटायची नाही आहे। लाटण्याने आपण वाटीला तूप लावून ठेवलेलं आहे। या वाटीच्या साह्याने आधी हे मिश्रण याप्रमाणे पोळीसारखं असं गोल करून घ्यायचं आहे। असं गोल करून घेतल्यानंतर आपण लाटण्याला तूप लावून ठेवलेलं आहे। या लाटण्याने आता याची पोळी लाटून घेऊ। ही पोळी आपल्याला खूप पातळ लाटायची नाही आहे, जाडसरच पोळी लाटायची आहे। आणि उलथण्याने आता आपण ही पोळी काढू। आपण जो कपकेकचा मोल्ड घेतलेला आहे याला तूप लावून घेतलेला आहे। या मोल्डच्या मागच्या साईडने आपण ही पोळी अशी टाकू या मोल्डवर आणि अशी प्रेस करून घेऊ हाताने। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। सगळीकडून याप्रमाणे असं प्रेस करून घ्यायचं आहे। हे जे जास्तीचं मिश्रण आहे ते पण काढून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण अजून कोमट आहे त्यामुळे आपण हे ह्या साईडचा भाग असा काढून घेऊ शकतो। थंड झाल्यानंतर काढून नाही घेऊ शकत, कारण थंड असताना काढून घेतलं तर ही वाटी आपण जी केलेली आहे ती मोडू शकते। याप्रमाणे आपण हे जास्तीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता याचा जो खालचा भाग आहे तो लाटण्याने थोडासा लाटून घेऊ, म्हणजे याला छान शेप येईल। आता हे मोल्डमधून आपल्याला काढताना पूर्णपणे थंडगार होऊ द्यायची आहे ही वाटी आणि मगच काढायचं आहे मोल्डमधून। आता याची कढई कशी स्वच्छ करायची ही तुम्हाला दाखवते मी। ही कढई खूप कडक होते त्यामुळे गॅसवर ठेवायची आहे। गॅसवर गरम झाल्यानंतर हे
हे मिश्रण आतलं खूप लूज होतं, लूज झाल्यानंतर पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचे आहे। या वाटीवरचं झाकण पण आता आपण तयार करणार आहोत। या हे झाकण तयार करण्यासाठी यावर बसेल असं कोणतंही ताटली किंवा झाकण तुम्ही घेऊ शकता। मी या ठिकाणी असं माझ्याकडे बिस्किट तयार करण्याचा साचा आहे तो घेतलेला आहे। या साच्याने यावरचं झाकण तयार करणार आहे। हा साचा भरून मी तीळ घेतलेले आहेत, जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढंच गुळ आणि पिठी साखरेचं मिश्रण घेतलेलं आहे। यावर तुम्हाला झाकण तयार करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नाही तयार केलं तरी चालतं, पण खूप छान दिसतं म्हणून मी तयार करत आहे। कढईत पिठी साखर आणि गुळाचं मिश्रण घातलेलं आहे। गुळ आणि पिठी साखर मेल्ट झाली की याप्रमाणे असं हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि पाण्यात टाकून हे मिश्रण चेक करून पाहायचं आहे। याची कडक गोळी तयार झाली पाहिजे। आता हे मिश्रण चांगलं कडक तयार झालेलं आहे। आता आपण तीळ घालू। आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। तीळ घातल्यानंतर हे मिश्रण असं एकत्र करून घेतलेलं आहे आणि याचा असा कढईत गोळा तयार करून घेतलेला आहे। हा गोळा पोळपाटावर काढून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस पोळपाट लाटण्याला तूप लावायची गरज नाही आहे, पहिल्यांदाच फक्त तूप लावून घ्यायचं आहे। याप्रमाणे मिश्रण तयार झालं की आपण पोळपाटावर काढून वाटीने गोल करून घेतलेलं आहे। लाटण्याने लाटून आपण आपल्या बिस्किटाच्या साच्यावरच्या मागच्या साईडने हे मिश्रण घातलेलं आहे आणि यावर मी या मिश्रणाची छोटी गोळी करून तयार लावलेली आहे। हे मिश्रण गरम असतानाच यावर ही गोळी लावायची आहे, म्हणजे पटकन याला बसते ही। आता हे मिश्रण पूर्णपणे थंडगार झाल्यानंतरच या बिस्किटच्या साच्यावरून काढायचं आहे। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे, आपण हे काढून घेऊया। हे पहा, याप्रमाणे याचं आपलं असं झाकण तयार झालेलं आहे। मोडमधून पण आपण आता ही वाटी काढून घेऊ। किती सुंदर आणि किती मस्त ही वाटी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे। हे जास्ती जे मिश्रण आहे ते याप्रमाणे असं काढून घ्यायचं आहे। या मकर संक्रांतीला तुम्ही याप्रमाणे असा बाऊल नक्की तयार करून पहा। खूप सुंदर दिसतात असे बाऊल, तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता। यात तुम्ही तिळगुळाचा हलवा किंवा तिळगुळाचे लाडू पण ठेवू शकता। फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।